आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुरुदत्तच्या शेतकऱ्यांची दिवाळी जाणार गोड. 100 रुपयाचा हप्ता, माधवराव गाडगेंची घोषणा. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते गव्हाणीत टाकली मोळी. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याने आज गव्हाणीत मोळी टाकून 15व्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. 2004-05 साली गुरुदत्त साखर कारखान्याने सीमा भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा यासाठी पहिला हंगाम सुरू केला. बुधवारी 31 ऑक्टोबर रोजी 15व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, विजय भोजे, गुरुदत्त कारखाना व दत्त नागरी पतसंस्थेचे संचालक उपस्थित होते. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. गाळप झालेल्या ऊसाला दिवाळीत आणखी 100 रुपये देण्याची घोषणा यावेळी माधवराव घाटगे यांनी केली. कारखान्याची उभारणी संघर्षातून आणि शेतकऱ्यांच्या आशीर्वादातून झाली यासाठी निकराचा संघर्ष स्वर्गीय भगवानराव घाटगे यांनी सोसला आहे. ही आठवण काढत उसातील पाण्यातून प्रकल्पाला मिळणारं पाणी कोऑपरेटिव्ह जनरेशन संपूर्ण भारतात रिकव्हरीसाठी आलेला प्रथम क्रमांक आणि कारखान्याच्या प्रगतीबरोबर सलग 14 हंगामात इतर कारखान्याच्या तुलनेत ऊस उत्पादकांना दिलेला दर, शेतकरी, कामगार, अधिकारी वर्ग यांनी घेतलेली मेहनत, त्याचमुळे कारखाना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कष्टकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा कारखाना म्हणून ओळखला जातो, असंही श्री घाटगे यांनी सांगितलं. गळीत हंगामाचा शुभारंभ आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके जिल्हाधिकारी, लोकप्रिय जिल्हाधिकारी माननीय अविनाश सुभेदार साहेब यांच्या हस्ते शुभारंभ झाला हे पहिल्यांदा मी जाहीर करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रांताधिकारी साहेब, समीर शिंदे साहेब, तहसीलदार गजानन मोरो साहेब, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, या परिसरातले वेळेअभावी मी थोडक्यात मी घेतो. टाकळी, टाकळीवाडी, अकीवाड, मधरेवाडी, दत्तवाड, गोसरवाड या गावचे सरपंच, उपसरपंच, कंठाबुद्ध अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, तसेच आमच्या गुरुदत्त कारखान्याचे सर्व संचालक, दत्त नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक विठ्ठलराव नाईक निंबाळकर साहेब, माजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर, गोपाळदादा पाटील आणि उपस्थित शेतकरी बंधू, आमच्या दत्त नागरी पतसंस्थेचे शिवाजीराव माने देशमुख, शिवाजीराव सांगले, बाळासाहेब शेख आणि आमचे सर्व शेतकरी बंधू आणि कर्मचारी बंधू. एखाद्या कारखान्यामध्ये 14 वर्ष एक मोठा टप्पा होतोय. मला वाटतंय 12 वर्ष झाली की मोठं एक टप झालं असं समजतोय. कैलाशवासी भगवानराव घाटगे माझे वडील, मला पाठीमागचा इतिहास झर 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 येतोय. मोठ्या संघर्षात आम्ही पिता पुत्रांनी आणि माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना त्यावेळा फार मोठा संघर्ष करावा लागला, कैलाशवासी भगवानराव घाटगेंना. आणि त्या संघर्षाच्या माध्यमातच 2004-05 ला आमचा 3-4 वर्षाच्या संघर्षानंतर 4-05 पहिला गळीत हंगाम या टाकळीवाडीच्या माळावर गेला. टाकळीवाडी माळावरचं स्वरूप असं होतं, दिवसा ढवळ्या सुद्धा जायला लोकांना भीती वाटत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांनी, कैलाशवासी भगवानराव घाटगेंनी हे स्वप्न बघितलं आणि टाकळीवाडच्या माळावरती 2004 हे स्वप्न साकार झालं. पहिला गळीत हंगाम 2004-05 झाला. त्यानंतर धीरे धीरे गुरुदत्त कारखान्याची प्रगती वाढत गेली.
लोकांचं म्हणणं होतं, या लोकांना शेतकरी कुटुंबातून आलेली मंडळी आहेत, या लोकांना साखर कारखाना चालवायचा अनुभव आहे का, ती चालवतील का, शेतकऱ्यांना चांगला दर देतील का? तर ह्या सगळ्यांची उत्तर मला वाटतंय त्या 14 वर्षाच्या इतिहासामध्ये आणि भूतकाळामध्ये दडलेली आहे. आणि मी शेतकरी बंधूंना सगळ्यांना हा मेसेज केलेला आहे. आणि हा कारखाना नुसता माधवराव गाडगेंचा आणि गाडगे कुटुंबियांचा नसून हा कारखाना आमचा आहे, 14,000 शेतकऱ्यांचा आहे, 5,000 कर्मचाऱ्यांचा आहे आणि 17,000 ते 18,000 कुटुंबाशी निगडीत असलेला कारखाना. माधवराव गाडगेंची वैयक्तिक खासगी मालमत्ता मी कधी समजलो नाही आणि इथून पुढेही समजणार. त्यातले 12.5 मेगावॅट आम्ही आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाला आम्ही आज एक्सपोर्ट करतोय. आम्हाला दरही चांगला मिळतोय. आता जवळजवळ 6.55 रुपये आणि 13 वर्षाचा अग्रीमेंट आहे, त्यामुळे काय घाबरायचं कारण नाही. 5 वर्ष कम्प्लीट झाली, अजून 8 वर्षाचं आमचं अग्रीमेंट आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या अनेक विभागामध्ये आम्ही सातत्यानं आम्ही प्रयोग करत गेलो. आणि आमच्या मला मुद्दाम आणि उल्लेख करावा लागेल सुभेदार साहेब की आमच्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं त्याच्यावर फार मोठं योगदान आहे गुरुदत्त कारखान्याचं. कारण आज रिकव्हरीला जर बघितलं तर सातत्यानं गेली 4 वर्ष आम्ही भारतात प्रथम क्रमांक घ्यायला. गेल्या वर्षी 13.34, त्याच्या अगोदर 13.11, त्याच्या अगोदर 13.62, त्याच्या अगोदर 13.34, ते कशाचं धोतं काय. आणि शिरोळ हातमधल्या ऊस आम्ही काय 1,000 किलोमीटरवरून किंवा 500 किलोमीटरवरून आणत नाही. इथला शेतकरी मेहनती आहे आणि इथल्या शेतकऱ्याच्या अंगामध्ये जी धमक आहे एकरी उत्पन्न काढवायची, चांगल्या रिकव्हरीचा ऊस द्यायची. आणि विशेष म्हणजे सुभेदार साहेब सांगायला मला आनंद वाटतो, 265 जे आज कोल्हापूरच्या पश्चिमेला जर बघितलं तर काही कारखाने आता 265 अजूनही हात लावत नाहीत आजच्या क्षणात देखील. पण 265 आम्ही ऊस 70% गाळून आम्ही भारतात प्रथम क्रमांक. मॅनेजमेंटचं स्किल असेल, शेतकऱ्यांचा आम्हाला प्रतिसाद अतिशय चांगला आहे, कर्मचाऱ्यांचं स्किल आहे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचं त्यांचं कलेचं आम्ही याचं सोनं केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी परवा आढावा घेतला. नक्की 14 वर्षामध्ये गुरुदत्त कारखान्याने इतर कारखान्यांच्या बरोबर तुलना केली तर दर किती दिला, तर मला असं लक्षात आलं जवळजवळ 25 ते 30 रुपये 25 ते 30 रुपये टना पाठीमाग आम्ही ज्यादा दिलेले आहेत गुरुदत्त कारखान्यानं. आणि आज केन डेव्हलपमेंटच्या प्रोग्रामच्या ह्याच्यातून जवळजवळ 25 ते 30 रुपये असं वर्षाला जवळजवळ 50 रुपये आम्ही टनापटीमध्ये आम्ही जास्त देत आलेलो आहे. आताच्या ह्याच्या दराबद्दल जर बोलायचं झालं तर मी जास्ती काही कॉमेंट्स करणार नाही. आजची परिस्थिती फार विदारक अशी आहे कारण गेल्या वर्षीचा फार मोठा तोटा आमच्याच कारखान्याला नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्याच कारखान्यांना दिले, किंबहुना देशातल्या सगळ्या कारखान्यांना अशी परिस्थिती अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळेच सगळ्या कारखानदारांची काल मीटिंग होती, त्यांनी सगळ्यांनी मिळून. त्याचप्रमाणे दिवाळीच्या ह्या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये मला सांगायला आनंद वाटतो, 100 रुपयेचं बिल आतापर्यंत आम्ही FRP 3 महिन्यापूर्वी 2954 रुपये दिलेलं आहे आणि हे दिवाळीच्या आसपास दिवाळीच्या दरम्यान 10 तारखेच्या आत आम्ही 100 रुपयेचं बिल शेतकऱ्यांच्या नावावर आम्ही जमा करणार आहे. आणि मला वाटतंय 3,054 रुपये दर हा आमच्या शिरोळ हातमधले जे काही कारखाने आहेत त्यांच्यापेक्षा निश्चितपणानं 25 रुपये जास्त आहे. तर साखर धंद्यावर मी काय फारशी हे करत नाही आहे कारण आज परिस्थिती जवळजवळ 100 लाख टन आपल्याकडे साखर जास्त आहे, निर्यात व्हायला पाहिजे, निर्यात व्हायला पाहिजे साखर कारखानदारांना मान्य आहे. आमच्याच कारखान्याचं जर उदाहरण दिलं तर 1,77,000 कोटा आलाय. पण आज मी तिला इंटरनॅशनल मार्केटला एक्स फॅक्टरी जर विकायचं झालं तर 2,000 रुपयेच्या वरती दर नाही. मग 2,000 3,031 रुपये जर दर झाला तर मग आज 1,011 रुपयेचा फरक कुठला काढणार. मग आज जर 1,77,000 कोटी तुम्ही जर एक्सपोर्ट करायची झाली तर 20-22 कोटीचा गॅप येतो.
कोल्हापूर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कारखान्याच्या कामकाजाचं कौतुक केलं। कारखान्याचा 15वा खरीप हंगाम आजपासून सुरू होतोय। आपण त्यासाठी आज मोळी टाकली। त्यासाठी उपस्थित असलेले कारखान्याचे अध्यक्ष त्यांचे मित्र आदरराव घाटगे, त्यांचे चिरंजीव राहुल घाटगे, माझे सहकारी श्री समीर शिंदे तहसीलदार, श्री गुरव व्यासपीठावरील उपस्थित संचालक आणि आपण सर्व शेतकरी बांधवांना, आज खरं मी अर्धा दिवस संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राखून पडतो आदरराव घाटगे साहेबांसाठी आणि तुमच्यासाठी। परंतु त्यांनी काय काय इथे प्रयोग राबवलेले आहेत ते मला जाणून घ्यायचे होते, प्रत्यक्ष पाहायचे होते। परंतु का, शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे। त्याने जर काही पिकवलं नाही तर आपण सर्व उपाशीपोटी राहतो आणि तो भारतामध्ये स्वतः तोट्यात जाऊन तोट्यातली शेती चालतो। परंतु या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस असे कमर्शियल पीक आहे, कॅश क्रॉप आहे, की ज्यानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे आनंदाचे क्षण आहे। गुरुदत्ताचा माहिती मी गेल्या 3 वर्षापासून इथं होतो। 2 वर्ष मी जिल्हा परिषदेला सीओ म्हणून काम केलं आणि आता जिल्हाधिकारी म्हणून 1.5 वर्ष काम करतोय। माधवांचा आमचा संबंध 3-4 वर्षापूर्वी आला आणि ते भेटल्यानंतर कारखान्याचे विषयी आणि एकंदरीत या ऊसाची कारखान्यांची जी काही परिस्थिती आहे त्याबद्दल आम्ही बोलत असतो। माधवराव घाटगेंनी कारखाना एका कुटुंबाप्रमाणे चालवलेला आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। या कारखान्याचं कौतुक किती करावं तर भारतामध्ये सलग 3 वर्ष त्याची जी उतार आहे तो भारतामध्ये सलग 3 वर्ष 5 नंबरने त्यांनी प्राप्त केलेला आहे। याला त्यांचं यश जसं कारणीभूत आहे तसं तुम्हाला सर्व शेतकरी आणि कामगार आहेत त्यांची सुद्धा मेहनत त्याच्यामध्ये फार मोठा वाटा। गोजनचा प्रकल्प राबवत आहेत, परंतु आता राहुल मला सांगत होते की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खतं, पेस्टिसाईड्स आणि बेणं हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत दिले जाते आणि मोबाईलवर एक ॲप आहे त्याद्वारे ते कधी वापरायचं, किती वापरायचं याची सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते। साखर उद्योग सध्या संकटातून जात आहे, केंद्र शासन राज्य शासन त्यांच्या परीने त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत, अजूनही काही प्रयत्न करावे लागतील। परंतु आम्ही गाडीतून येताना बोललो की त्याला इथेनॉल हे हा फार मोठा एक पर्याय आहे की ऊसाची 50% ऊस, ऊसाचा रस हा डायरेक्ट इथेनॉल निर्मिती करेल आणि त्यासाठी सरकारनं दर सुद्धा चांगल्या प्रकारे ठरवून दिलेली आहे, तरच मग हे भाव जे FRP प्रमाणे आहे ते द्यायला परवडणार आहे। त्याप्रमाणे त्यांचं नियोजन आहे आणि मला वाटतं 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये इथेनॉलचा सुद्धा प्लांट इथं निर्माण होईल। क्षारपण जमिनीचा अतिशय चांगला प्रकल्प त्यांनी घेतलेला आहे हाती। पावस पाण्याच्या अतिवापरामुळं जमिनी खराब झाल्या, क्षारपण झाल्या, आता त्या पुन्हा पहिल्यासारख्या करायच्या आणि त्यांनी प्रयोग केले आणि तिथे क्षारपण जमीन जी पुन्हा पहिल्यासारखी झाली तिथे 41 टन उत्पन्न त्यांनी काढलं। असे प्रयोगशील माधवराव वेगवेगळ्या क्षेत्रात प्रयोग करतायत। ऊसाच्या रसापासून जे पाणी आहे तेच कारखान्यामध्ये परत वापरायचं 90% त्यांनी साध्य केलेलं आहे आणि 100% साध्य करायचा त्यांचा प्रयत्न आहे। असा जर ध्यास असेल एखाद्या व्यक्तीला तर त्यामध्ये यश हे निश्चित येणारच आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अशा पद्धतीचे अध्यक्ष आणि डायरेक्टर भेटले। तर माधवरावांना आणि आपल्याला यामध्ये भविष्यात यश मिळत राहो। सीमा भागातील ऊसाला चांगला दर देणारा आणि बांधावर खत पोहोचवणारा आधुनिक यंत्राचा वापर करून या विभागात समृद्धी आणणारा गुरुदत्त साखर कारखाना 15व्या हंगामाला आज ऊसाची मोळी टाकून तयार झाला आहे।
महानकर न्यूज साठी टाकळीवाडीहून संजीव गायकवाड़।